हाय फ्रेंड्स, स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मठरी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम नवीन रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी होणार आहे ही रेसिपी। हे जर आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपण एक कप आणि अर्धा कप म्हणजेच दीड कप मैदा घेणार आहोत। त्याला स्वच्छ आपण चाळून घेऊयात, कारण त्यामध्ये कचरा वगैरे असते तर सर्व निघून जाईल। तर अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेला आहे सर्व मैदा। यामध्ये आपण अशा पद्धतीने ओवा घ्यायचा आहे भरपूर आणि त्याला असं हाताने क्रश करून वापरायचं आहे, त्यामुळे टेस्ट एकदम भारी वाटत असते। यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि गरम तेल वापरायचं आहे। आपण दीड कप मैदा घेतलेलं होतं तर 3 ते 3.5 चम्मच आपण यामध्ये गरम तेल ओतूयात, यामुळे एकदम खुसखुशीत होत असतात आपल्या मटरी। तर एकदम गरम तेल वापरलेलं आहे आपण यामध्ये, तर चम्मचने ढवळून घ्यायचं आहे सर्व। हे सर्व पीठ आपण एकजीव करून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने। नंतर थंड झालं की हाताने आपण सगळं एकजीव करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं पीठ एकजीव झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी वापरायचं आहे। आपण ज्या पद्धतीने पोळीचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट सर। तर सर्व पाणी एकदा वापरायचं नाही, थोडं थोडं वापरून आपण घट्ट मळून घेऊया। तर पाहू शकता सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं आहे, याला आपण 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। तर 10 मिनिटे झालेली आहेत, आपलं पीठ एकदम नरम झालेलं आहे। यावर थोडंसं तेल ओतून याला आणखी थोडं नरम करून घ्यायचं आहे। आता आपण छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत। याच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत, तर आपण अशा पद्धतीने सर्वात आधी 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता पण याला सुकं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने यालासुद्धा लाटून घ्यायचं आहे। तुम्ही मटरी कोणत्याही आकारात बनवू शकता, आपण हे रोल्स बनवणार आहोत, तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने आधी पोळी लाटून घेऊया। ही रेसिपी एकदम भारी वाटत असते, तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स। तर अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे, तर याला सुरीच्या सहाय्याने काप करून घ्यायचे आहे सर्वात आधी। तर अशा पद्धतीने आपण याचे 2 भाग करून घेऊया, त्यानंतर आणखी मध्यभागून आणखी 4 काप। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पार्ट्स तयार करून घ्यायचे आहे त्याचे। आणखी छोटे छोटे तयार करून घेऊयात पार्ट। तर आपले सर्व पार्ट एकदम रेडी आहेत। तर अशा पद्धतीने एक पाकळी उचलायची आहे आणि याला आपण रोल करून घेऊयात। तर जो मोठा साईज आहे तिथून सुरुवात करायचं आहे आपल्याला, आणि अशा पद्धतीने शेवटी आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे ते सुटून जाऊ नये म्हणून, आणि असं प्रेस करायचं आहे थोडंसं। पुन्हा करून बघूयात आपण। तर अशा पद्धतीने एक पाकळी घ्यायची आणि मोठ्या साईडने सुरुवात करायचं असं रोल, आणि छोट्या साईडला थोडंसं पाणी वापरून त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व मटरी तयार करून घेऊयात। दिसायलासुद्धा एकदम मस्त भारी दिसत असतात आणि छोट्या मुलांना तर खूपच आवडणारी रेसिपी आहे ही। तर अशा पद्धतीने आपण सर्व मटरी तयार करून घेऊयात आणि बनवायला पण एकदम सोपी आहे। तर पाहू शकता एवढ्या मटरी तयार झालेल्या आहेत। दुसऱ्या गोळ्यांचा पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात। आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, यांना आपण मीडियम आचेवरच तळून घेऊयात सर्व। ह्या सर्व मटरी आपण एकदम कमी फ्लेमवर शिजवून घेऊयात, म्हणजेच तळून घेऊयात। हाय फ्लेमवर जर शिजवलं की ते आतमधून कच्चेच राहू शकतात, आणि यामध्ये आपण जो गरम तेल वापरलेलं होतं त्यामुळे तर खूप खुसखुशीत होणार आहेत आपल्या मटरी। तर एकदम कमी आचेवरच आपण मस्त शिजवून घेऊया त्यांना छान कलर गोल्डन ब्राऊन येईपर्यंत। तुम्ही पाहू शकता मस्त असं कलर चेंज व्हायला लागलेला आहे।
तर अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते एका साईडने शिजल्या जातील जास्त। मस्त असं कलर आलेला आहे, आणखी थोडं ब्राऊन होऊ द्यायचं आपल्याला, म्हणजे ते छान खुसखुशीत होतील। तर पाहू शकता मस्त असं छान कलर आलेला आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तर एका भांड्यामध्ये आपण हे सर्व तेल झारून काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण सर्व मटरी तळून घ्यायचे आहेत। उरलेल्या ज्या पिठाच्या मटरी होत्या त्यासुद्धा असंच बनवून तळून घेऊयात। तर आपण 1.5 कप मैद्यापासून एवढ्या मटरी तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। यामध्ये आपण थोडंसं मसाला वापरूयात। तर एका वाटीमध्ये लाल तिखट घ्यायचं आहे 1/2 चम्मच, 1/2 चम्मच मीठ घेऊयात आणि 1/2 चम्मच चाट मसाला वापरायचा आहे, यामुळे टेस्ट मस्त येत असते। आणि थोडंसं सेंधा मीठ, आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात सगळे मसाले। आणि वर याच्यावर मटरींवरती असं भुरकवायचं आहे, यामुळे टेस्ट तर खूपच येत असते छान। आणि हे मटरी तुम्ही 1 महिन्यापर्यंत हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।